निपाणीत कोण उधळणार विजयाचा गुलाल मतदारसंघातील कार्यकर्त्यांची उत्सुकता शी गेला कर्नाटक राज्य विधानसभा निवडणूक गेल्या दहा मे रोजी मोठ्या चुरशीने निपाणी मतदारसंघात झालेली पहाव्यास मिळाली भाजप उमेदवार काँग्रेस उमेदवार व राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी अनेक सभा कॉर्नर सभा महाराष्ट्र कर्नाटकातील दिग्गज नेते आणून आपला जोरदार प्रचार केला होता मतदारसंघातील महत्त्वपूर्ण गावे वाड्या वस्त्या गल्लीबोळ नेते मंडळी व कार्यकर्त्यांनी पिंजून काढून आपल्याच उमेदवाराला मत द्या अशी विनवणी करून विकास कामाचा आराखडा वाचून दाखवलेला होता दहा मे रोजी अतिशय चुरशीने मतदारसंघामध्ये निवडणूक शांततेत पार पडली अखेरच्या टप्प्यामध्ये मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अनेक पद्धतीचे आमिषे दाखवण्यात आली एका मताचा भाव पाचशेपासून ते दोन हजारपर्यंत असल्याचे दिसून आले शपथ घेण्यापासून ते अंगारा भंडारा उचलण्याचे प्रकार घडून आले एकूणच या निवडणुकीत कोट्यवधी रुपयाचा चुरांडा उमेदवारांनी केला त्यामुळे मतदारांची ही चांगली चंगळ झाली उद्या दिनांक तेरा मे रोजी कर्नाटक राज्य विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असून निपाणी विधानसभा मतदारसंघातील आमदार कोण होणार याची चर्चा जोरात सुरू आहे निप्पाणी विधानसभा मतदारसंघामध्ये महत्वपूर्ण लढत ही भाजपच्या उमेदवार सशिक काँग्रेस उमेदवार काकासाहेब पाटील तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उत्तम पाटील यांच्या मध्ये आहे नेमकी विजयाची माग कोणाच्या गळ्यामध्ये मा पडणार विजयाचा गुलाल कोण उधळणार याची चर्चा चौका चौकात होताना दिसत आहे एकूणच सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचल्याचे चित्र दिसून आहे आय सी बी न्यूजसाठी निपाणीहून संजय कांबळे